करत आहो. किती छान योग की मलाही हे भाग्य मिळते की माझ्या बाळांचा हा संस्कार आपल्याला करता येत असतो. तर जेव्हा आपण बाळाला पहिलं अन्न सुरू करतो त्यावेळेस आपण हा संस्कार करायचा असतो की त्यातनं बाळाचा सर्वांगीण विकास, म्हणजे जे काही आत्तापर्यंत बाळ हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, आईच्या दुधातून त्याला ममता मिळते, शारीरिक मानसिक विकास होतो, परंतु आईच्या दुधाप्रमाणेच वरील अन्नाचा सुद्धा हा बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग व्हावा म्हणून आयुर्वेदामध्ये जे षोडश संस्कार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये अन्नप्राशन संस्कार हा करायला सांगितलेला आहे. तर नशिबाने आज आमच्याकडे आंबा होता आणि आता ते माझं भाग्य आहे की आमच्या काळाला मी तो देते पहिला. तर आता आपण अन्नपूर्णा देवीचा जो श्लोक आहे तो आपण म्हणूया. श्री क्लीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णे ममाभिदशितम अन्नम देही देही स्वाहा दर्शन सिद्धी भगवती. हे अन्नपूर्णा देवी, तुझ्या कृपेने आजपासून आम्ही बाळाला जे काही वरचं अन्न देत आहो त्यातून बाळाचा सर्वांगीण विकास होऊ दे, त्याला दीर्घायुष्य मिळू दे, त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहो, त्याच्याकडनं घराण्याची आयुर्वेदाची आणि सर्वांची सेवा करू दे. सगळ्यात महत्वाचं आयुर्वेदिक बाळांनी तू खायच्या ना कशी बाळाच कशी लागते हा आंबा आवडतो तुला ते बघते बा तू चखायला लागले बाळ छान लागतंय ना. अरे वा कुठली आपल्या आयुष्यातली जी पहिली गोष्ट असते ती आपल्याला आयुष्यभर आठवत असते आणि ती जर आपली छान रित्या पार पडली तर नक्कीच बाळाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. हे बघ तिने काही पीस त्यातला खाल्ला पण आहे, तिला चव आवडली आहे, आपण तिच्याच हातात दिलं. खूप छोटं बाळ आहे अजून, क्रिशा 4 महिन्यांची आहे. हो ना चांगलंच आवडले तिला. क्रिशा आमची दुर्गमपूर आयुर्वेदची ब्रँड अम्बेसिडर झालेली आहे आता अक्षरशः. आयुर्वेदिकच बाळ आहे ती पूर्णपणे. तिच्या म्हणजे तिच्या वयाच्या इतर बाळांच्या मानाने तिच्या सर्व ऍक्टिव्हिटी खूपच चांगल्या आहेत. आयुर्वेदात नुसतं आपल्याला बाळ होतं असं नाही धरत तिला, तर ते बाळ हुशार जेनियस आणि हेल्दी पण होत. कोणी म्हणाल का 4 महिन्याचं बाळ स्वतः हाताच्या म्हणजे हिरड्यांच्या प्रयत्नाने चोखून खाण्याचा प्रयत्न करतात, कारण माझ्या हाताला कुंकू असल्यामुळे मी पीस काढले नाही त्याचे. नाही गोड आंबा आपल्या बागेतलाच आहे, नगरच्या बागेतला. त्याच्यामुळे गोड आहे तो आणि खूप मोठा आंबा आहे.